निप्पाणीत ईव्हीएम हटाव देश बचाव नारा देत मोर्चा संपन्न. जागृत नागरिकांचा मोर्चामध्ये सहभाग. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर लोकशाही जिवंत व सक्षम ठेवण्यासाठी केला जातो. मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणे आवश्यक आहे. सध्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतले जाते, परंतु ईव्हीएम मशीनमध्ये शंका उपस्थित होते. आपण केलेले मतदान हे योग्यरित्या नोंदवले जात नाही. दिलेले मतदान खात्रीलायक उमेदवाराला जात नाही. या पद्धतीच्या शंका मतदारांच्या मनामध्ये असून मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी येणारी प्रत्येक निवडणूक बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी निप्पाणी येथील जागरूक नागरिकांनी ईव्हीएम हटाओ देश बचाओ असा नारा देत निप्पाणी तहसीलदार कार्यालयाला मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी स्मारक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ईव्हीएम हटाओ देश बचाओ भारतीय संविधानाचा विजय असो, वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. संगोळी रायना सर्कल जुना पीबी रोड धर्मवीर संभाजी सर्कल येथे मानवी साखळी करून छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून रॅली प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत नगरपालिका येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करून तहसीलदार कार्यालयाजवळ आली. या मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय दिसून आला. निप्पाणी तहसीलदार बी एम बेलीगर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, ॲडव्होकेट अविनाश कटी, प्राध्यापक जी डी कांबळे, एन डी जत्राडकर, अशोक लाखे, राजीव पवार, राजकुमार मिस्त्री, धनाजी कांबळे, रोहन साळवे, आर बी थरकार, जगदीश हेगडे, अमित शिंदे, सुनील कांबळे, जरार खान पठाण, कबीर वराळे, रेखा कांबळे, कविता कांबळे, बाबूराव माने, प्रवीण सौंदलेकर, राहुल लाटकर, प्रशांत कांबळे, उदय कांबळे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, ईव्हीएम हटा, ईव्हीएम हटा, ईव्हीएम हटा, बंद करो, बंद करो, दोन मिनिट थांबा, दोन मिनिट थांबा, लाईन होऊन द्या, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, बंद करो मशीन, बंद करो, बंद करो, बंद करो मतदान, मतदान, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी दिलेला आहे. त्या निवेदनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो, त्यामुळं सगळ्या जगात मतपत्रिकेद्वारे सुदृढ लोकशाही निर्माण झालेली आहे. आपल्या देशात सुद्धा निकोप लोकशाही आणायची असेल तर मतदान हे मतपत्रिकेद्वारेच झालं पाहिजे, तरच संविधान वाचेल आपलं. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हल्ली जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेची मोडतोड जोरात चालू आहे, त्यामुळं घटना संविधान वाचवा आणि ईव्हीएम हटवा हे महत्वाचं आहे. या दोन्ही घोषणा आपण देऊन
तहसीलदार साहेबांना प्रबळ लोकशाही ही फक्त पारदर्शक निवडणुका जावणेच कुठल्याही देशात आणता येते. जर निवडणुका या पारदर्शक झाल्या नाहीत, तुम्ही कुणाला मत दिलंय त्याचा गेलं नाही ते मत त्यांना, तर त्या निवडणुकांना कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. त्या ईव्हीएम मध्ये तुम्ही कुणाला मत दिलाय तुम्हाला तिथं दिसतंय, पण आज कुणाला गेलंय ते काय कुणाला काय कळत नाही. आणि त्यामुळं त्याबद्दल असंख्य तक्रारी आल्यामुळं दुसरं असं की ज्या देशाने ईव्हीएमचा शोध लावला, ह्या मशीनचा शोध लावला, त्या देशात सुद्धा ईव्हीएमचा वापर करून इलेक्शन घेत नाही. त्याचप्रमाणे अगदी प्रगत देश इंग्लंड, फ्रान्स, इटली, अमेरिका अशा देशामध्ये सुद्धा ईव्हीएमचा वापर करून इलेक्शन घेत नाही. त्याचप्रमाणे जर्मनीच्या सुप्रीम कोर्टानं तर इतपत म्हटलंय की ईव्हीएमचा उपयोग करून इलेक्शन घेणं हे घटना बाह्य आहे आणि त्यामुळं तिथं पण बॅलेट पेपरद्वारे घेतात. आपलं लोकशाही जर टिकवायचं झाली, आपलं सत्ता कुणाची ते भागच निराळ असते, त्याचा काय संबंध नाही, ती लोकांची इच्छा असते. पण नेमकं आम्ही ज्यांना मत दिलंय त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचलं पाहिजे, त्यांच्या नावानं ते रजिस्टर झालं पाहिजे आणि ह्याची अॅक्युरेसी म्हणजे फक्त बॅलेट पेपरनंच येऊ शकते. आणि त्यामुळं बॅलेट पेपरनंच या सर्व इलेक्शन घेऊन या देशातली लोकशाही ती जिवंत ठेवता येईल, त्याचप्रमाणे घटना अबाधित ठेवता येईल आणि देशामध्ये एक म्हणजे प्रबळ लोकशाहीची स्थापना होईल अशा पद्धतीचा मजकूर असलेलं हे आहे रिप्रेझेंटेशन आहे. आणि इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला दिले आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत दिले. बंद करा, बंद करा, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ. या ठिकाणी या मोर्चासाठी निपाणी परिसरातील संघटना, विविध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. कर्नाटक राज्य DSS आंबेडकरवाड निपाणी यांच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आलेला आहे. कर्नाटक डोंबारा दलित समाज, दलित महासंघ, बेळगाव जिल्हा, अरयत संघ निपाणी तालुका, भामसेत निपाणी जिल्हा बेळगाव, संता सैनिक दल बेळगाव जिल्हा युनिट, मुस्लिम समाज.